नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी योग्य पद्धतीने खमंग अशी थालीपीठ भाजणी कशी करायची हे पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता सर्व मोजमाप मी या वाटीने केलेली आहे, तर तुम्ही घरातले कुठलंही एखादं भांडं सेट करू शकता आणि त्यानं हे सगळं प्रमाण घेऊ शकता. तर त्या वाटीने दोन वाट्या मी गहू घेतलेला आहे, दोन वाट्या ज्वारी घेतलेला आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतरनं त्याच वाटीने एक वाटी हिरवे मूग आहेत, एक वाटी चवळी आहे आणि एक वाटी मटकी घेतलेली आहे. त्यानंतरनं त्याच वाटीने एक वाटी हरभरे घेतलेले आहेत, एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे डाळ आणि हे धान्य जे आहे ते आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी गहू भाजून घेणार आहे आणि आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला सतत या प्रकारे परतून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गहू करपणार नाही. जर धान्य करपलं गेलं भाजताना तर त्याची एक कडवट चव त्या पिठामध्ये उतरते आणि थालीपीठ अजिबात चवीला चांगलं लागत नाही. तर आता गहू मस्त असा छान सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे. तर याचप्रकारे मी सर्व धान्य भाजून घेतलेलं आहे आणि एका सुती फडक्यावर या प्रकारे पसरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित थंड होईल. तर आता आपण इथे साधारण मी 3 मोठे चमचे धने घेतलेले आहेत आणि ते आता छान भाजून घेणार आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला धने भाजायचे आहेत आणि त्याचसोबत 3 चमचे मी जिरं घेतलेलं आहे आणि तेही आता आपण छान असं भाजून घेऊयात मंद गॅसवर. आणि आता हेही आपण त्या धान्यांमध्ये टाकून आपल्याला छान असं गिरणीतून पीठ दळून आणायचं आहे. तर इथं मी अगदी मस्त असं याचं पीठ दळून घेऊन आणलेलं आहे आणि आता यापासनं आपण अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ, अगदी पौष्टिक असं थालीपीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर चला मग आपण लगेचच झटपट तयार होणारं थालीपीठ, जे तुम्ही केव्हाही खाऊ शकता जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे, तर इथे मी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक बीट घेतला होता किसून आणि एक गाजर किसून घेतलेला आहे. त्यानंतरनं कोबी जो आहे तो अगदी छान मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली. मसाल्यांमध्ये पाहूयात तर 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर. त्यानंतरनं इथे लसूण किसून घेतलेला आहे आणि आलं पण मी किसून घेतलेलं आहे प्रत्येकी 1-1 चमचा. त्यानंतरनं हळद घेतला 1/2 चमचा, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आहे आणि त्यानंतरनं 1 चमचा ओवा आहे आणि 1 चमचा फक्त मिरचीची पेस्ट आहे. तर आता हे इतके मी मसाले घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला अजून हवे असेल तर दुसरे कुठलेही मसाले यात वापरू शकता. आता इथं मी तेच जे भाजणीचं पीठ आहे ते मी एका परातीमध्ये 3 मोठ्या वाट्या काढून घेतलेलं आहे, किंवा तुम्हाला जितक्या लोकांसाठी आणि जितकं थालीपीठ बनवायचं आहे तेवढं पीठ तुम्ही इथे तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आता सर्वात आधी मी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आता हे आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. भाज्या छान अशा मिक्स करून घेऊयात. तर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. तर जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले मी यात टाकून घेतलेले आहेत आणि हेही आता आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे. आता जर तुम्हाला यामध्ये अजून कुठल्या दुसऱ्या भाज्या टाकायच्या असतील, जसं की मेथी आहे, पालक अगदी बारीक चिरून टाकू शकता, किंवा तुम्हाला अजून लहान मुलं जर ज्या भाज्या खात नसतील तर त्या भाज्या तुम्ही अगदी बारीक चिरून किंवा किसून यामध्ये टाकू शकता. आता हे छान अगदी मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अगदी मस्त असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, तर थोडं थोडं आपल्याला अंदाज घेत पाणी टाकायचं आहे. नाहीतर सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होऊ शकतं. तर आता इथं मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे याचं. तर बघू शकता अगदी इतपत याचं
पीठ मळून घेतलेलं आहे, खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला हाताने थालीपीठ थापता येईल इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, रेस्ट द्यायची आहे. आता 10 मिनिटानंतर थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात. तर पोळपाटायला मी प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे एक, आणि त्याला तेल लावून आपल्याला हाताला थोडं थोडंसं तेल लावून आपल्याला याप्रकारे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे याप्रकारे. तर अगदी मस्त याचं मी थालीपीठ छान थापून घेतलेलं आहे, मध्ये छिद्र करून घेतलेली आहे. आणि आता आपण थालीपीठ अगदी मस्त असं भाजून घेऊयात. तो खूप पौष्टिक आहे हे थालीपीठ. लहान मुलांना तुम्ही डब्यासाठी आवर्जून देऊ शकता, यात वेगवेगळ्या भाज्या टाकून तुम्ही त्यांना नक्कीच खायला देऊ शकता. दह्यासोबत, सॉससोबत, शेंगदाण्याची चटणी असेल किंवा लोणचं असेल, कशासोबतही हे थालीपीठ खूप मस्त लागतं. तर त्याला मी तेल सोडून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर, तूप कशानेही हे भाजू शकता. आता बाजू पलटून घेऊयात आणि मस्त अगदी याला आलटून पलटून याला छान असं दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तर याला मी अगदी मस्त असं सोनेरी रंगावर छान रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आज आपण थालीपीठ बनवलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात पुढच्याच अशा अगदी पौष्टिक आणि खमंग अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.